ओबीसी के राजनीतिक आरक्षण के कोर्ट ने 4 मई 2021 को स्थगित कर दिया था और ओबीसी के राजनीतिक पिछड़ेपन के संबंध में शाही आंकड़े सरकार को सौंपने के लिए व कुल आरक्षण 50% अधिक नहीं होना चाहिए, ऐसी रिपोर्ट देने को कहा गया था। सरकार शायद कोर्ट के निर्देश को समझ नहीं पाई, इसलिए पिछले 16 महीनों से विभिन्न समितियों द्वारा इस सवाल का जवाब खोजने की कोशिश कर रही है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई। दूसरा विषय ऐसा है कि महाराष्ट्र सरकार ने त्याच्याच अंतर्गत ओबीसींची लोकसंख्या गोळा करण्यासाठी म्हणून ग्रामीण स्तरावर ग्रामीण विभागांनी एक परिपत्रक आत्ता 13 जूनला जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून ग्रामसेवकांना आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्थानिक ठिकाणच्या जात प्रवर्ग निहाय नोंदी करायला सांगितलेले आहेत। आमचं म्हणणं आहे विदाऊट प्रशिक्षण, कोणत्याही प्रशिक्षण विना अशी प्रक्रिया कदाचित याच्यातून चुकीची माहिती येण्याची शक्यता आहे। याच्यातून चुकीची जर माहिती निर्माण झाली, गोळा झाली, तर त्याचा परिणाम त्या अहवालावर होण्याची शक्यता आहे आणि असा चुकीच्या माहितीच्या आधारावरचा अहवाल सुद्धा अर्धवट असेल आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्रातलं जे गेलेलं ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे, स्थगित झालेलं जे राजकीय आरक्षण आहे, ते अखेर संपुटात येण्याची शक्यता आहे। म्हणून या प्रक्रियेचा फेरविचार करण्यात यावा आणि अशा प्रक्रिया करायच्या असेल तर संबंधितांना प्रशिक्षण आणि संबंधितांना त्याचा अभ्यास अनुभव असण्याची आवश्यकता आहे। या पत्र